नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती यामधील कविता दुसरी 2 दिवस. या कवितेचा या व्हिडिओमध्ये आपण भावार्थ समजून घेणार आहोत. ही कविता नारायण सुर्वे यांची कविता आहे. अतिशय सुंदर कविता आहे. थोडक्यात प्रस्तावना. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. पहिले आपण कवितेचे व्यवस्थित वाचन करूया. तर कविता बघा, अतिशय सुंदर कविता आहे, काळजीपूर्वक ऐकायची आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोळीवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. दुसरं कडवं आहे, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तिसरा कडवा आहे, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलात, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. या कवितेमध्ये आपण 2 ओळीचा अर्थ समजून घेऊया. पहिल्या 2 ओळी आहेत, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोळीवर उन्हाळे. याचा मराठी भावार्थ होतो, कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवासच अत्यंत संघर्षमय व खडतर होता. आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत. म्हणून कवी म्हणतात, माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस आहे त्या दुःखात व्यतीत झाले. माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक राहिले याचाच मी हिशोब करतो आहे. त्यासमोर आहे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. या ओळींचा अर्थ होतो, जीवन जगत असताना अवतीभोवती अशा अनेक गोष्टी होत्या की त्या हव्या हव्याशा वाटत होत्या, पण जीवनाचे वास्तव इतके दाहक होते की त्या कधीच मिळू शकत नव्हत्या. त्यांच्या भुकेच्या तीव्र भावनेत आकाशाचा सुंदर चंद्र देखील त्यांना भाकरीसारखा दिसत होता. म्हणूनच कवी म्हणतो की मी चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद तर कधी घेऊ शकलो नाही, पण माझ्या पोटासाठी भाकरीचा चंद्र मिळवण्यातच माझे सगळे आयुष्य बर्बाद झाले, नष्ट झाले, संपून गेले. त्यानंतर आहे, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. या ओळींचा अर्थ होतो, कवी म्हणतात, माझे हात माझे सर्वस्व आहेत. या हातांच्या साह्याने मी अनेक नवीन चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, पण मी नेहमी या गरिबीतच अडकून राहिलो. रोजचे जीवन जगण्यासाठीच मी माझ्या हाताचा उपयोग केला, फक्त कष्टच करत राहिले. पण कधीकधी दारिद्र्यात गुंतलेले हात मी मनात उंचावलेले पाहिले, म्हणजे नवीन काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण जसे सभोवतालची परिस्थिती किंवा वास्तवाची जाणीव झाली की असे वाटायचे की माझे हात जणू कोणीतरी छाटून टाकले आहेत, माझ्या सगळ्या आशा उमेदी संपून जातात. त्यानंतर आहे, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हाच अश्रू मित्र होऊन सहाय्यास धावून आले. या ओळींचा अर्थ होतो, कवी नारायण सुर्वे यांना आपल्या जीवनात सतत हाल अपेष्टा अपमान उपेक्षा यांचा सामना करावा लागला, परिस्थितीशी सतत संघर्ष करावा लागला. अशा या जीवन संघर्षातून जात असताना
कधी कधी त्यांना खूप रडावेसे वाटले, पण त्यांनी आपले मन घट्ट केले, डोळ्यातून अश्रू वाहू दिले नाही. पण कधी कधी असेही प्रसंग आले की मनात दडवलेले दुःख वेदना यांना मोकळी वाट करून देण्यासाठी अश्रूच मित्रासारखे मदतीला धावून आले. म्हणजेच काही प्रसंगी आपल्या मनातले दुःख इतरांजवळ व्यक्त न करता ते फक्त मनसोक्त रडले. रडल्यामुळे त्यांचे दुःख हलके झाले. त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्याच अश्रूंनी एखाद्या मित्राप्रमाणे साथ दिली. त्यानंतर आहे, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. या ओळींचा अर्थ होतो, कवी नारायण सुर्वे जिथे राहत होते तिथे त्यांच्या आजूबाजूला सगळी गोरगरिबांचीच वस्ती होती. सगळ्यांचे जीवन हाल अपेष्टांनी भरलेले होते. कवी नारायण सुर्वे यांना आजूबाजूच्या समाज बांधवांचे दुःख पाहवत नव्हते. स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्या दुःखाचा विचार केला. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला. मान अपमान, बरे वाईट, सुखदुःख सगळं पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झाले. जगातल्या अनेक बऱ्या वाईट घटनांशी ते समरूप झाले. जगाच्या या शाळेत दुःख कसे सहन करावे, दुःखावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने जीवनाला कसे सामोरे जावे, हसत हसत कसे जगावे, ते याच जगाच्या शाळेने त्यांना शिकवले. म्हणजेच या जगानेच त्यांना दुःखही दिले आणि या जगानेच दुःख विसरून आनंदाने कसे जगावे हे देखील शिकवले. त्यानंतर आहे, झोतपट्टीत शेकावे पोलात, तसे आयुष्य छान शेकले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. या ओळींचा अर्थ होतो, कवी परळच्या चाळीत वाढले. कमालीचे दारिद्र्य, अपरंपार काबाड कष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. म्हणून कवी म्हणतो, एखाद्या भट्टीत पोलाद कसे तापून निघते त्याप्रमाणे दुनियेचा दहाक अनुभवातून माझे आयुष्य देखील दुःख झेलून जगण्यास सिद्ध व समर्थ झाले आहे. माझे दोन दिवस जगण्याच्या नव्या उमेदीची वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस त्या दुःखात गेले, जणू दुःख दुःखात विरून गेले. अशा प्रकारे दोन दिवस ही जी कविता आहे, या कवितेचा सुंदर असा भावार्थ आपण समजून घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे, स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.